राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या रुग्णालयात त्यांच्यावर कोरोना संदर्भात उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलंय. अशातच एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. राज्यपालांची भेट घेऊन एकनाथ शिंदे त्यांना पत्र देणार होते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर सुरतमध्ये हालचालींना वेग आला आणि 3 वाजण्याच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना गुवाहाटीच्या दिशेनं हलवण्यात आलं. विमानतळावर पोहोचतानाच शिंदेंना माध्यमांनी घेरलं. त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. माझ्याकडचा गट हीच खरी शिवसेना आहे असं म्हणत शिंदेंनी आपण बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे नेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. आपल्या सोबतीनं तब्बल 40 आमदार असल्याचा दावा त्यांनी केला. जाणकार आणि काही अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचा वेगळा गट शिंदे स्थापन करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. या गटाची माहिती राज्यपालांनाही देण्यात येणार आहे. दरम्यान आता राज्यपाल कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असताना मुंबईत आल्यानंतर शिंदे नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.